शाळा मानवी जीवनाचा पाया आहे. सध्याच्या युगात मानवी जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे शाळा. शाळा म्हणजे चार भिंती नसून एक अनंत चैतन्य असते. प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण करणारे मंदिर म्हणजे शाळा. शाळा म्हणजे असे ठिकाण की जिथे व्यक्ती आपल्या जीवनाची सुरुवात करतो. बालपणाकडून तारुण्याकडे जाताना जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माणूस आपल्या शाळेतच शिकतो. माणूस अनेक शक्तीची नाते जन्माला येताना घेऊन येतो, मात्र शाळेत तो स्वकृषीने नवीन नाती जोडतो. अनेक धडे आपण शाळेत शिकलो विसरलो देखील, परंतु मैत्रीच्या धड्याची सुरुवात मात्र बहुतेक जणांनी शाळेतच केली असावी. हा धडा सगळेजण जन्मभर लक्षात ठेवतात आणि तसे आचरणही करतात. शाळेत जाऊन व्यक्ती फक्त अभ्यासच करतो असे नाही, तर आपल्या मनात जीवनात सकारात्मक दृष्टिकोन तयार करतो. प्रत्येकाला आपल्या कलागुणाचा वाव देण्याची संधी मिळते. कोणी अभ्यासात, कोणी चित्रकलेत, कोणी हस्तकलेत, कोणी खेळात, गाण्यात, साहित्यात, नाट्यक्षेत्रात पारितोषिक मिळवतो, आपल्या कणागुणांना वाव देतो. विचार केला तर प्रत्येक जण कुटुंबाएवढाच शाळेशी एकरूप होतो, शाळेत वेळ घालवतो. मात्र एकदा शिक्षण पूर्ण झाले की बाहेरच्या विश्वात भरारी मारण्यासाठी सज्ज होतो, परंतु ही भरारी मारण्यासाठी आपल्या पंखांना बळ मिळते ते आपल्या शाळेतच. एकदा शाळेतून बाहेर पडलो की बाहेरच्या विश्वाशी आपण समरस होऊ लागतो. हळूहळू शाळेशी संपर्क तुटू लागतो. प्रत्येक जण विविध क्षेत्रात झेपावतो, मोठा होतो. परंतु आपली शाळा, माझी शाळा, शाळेतले ते सोनेरी दिवस हा प्रत्येकासाठी तसा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या शाळेबद्दल प्रत्येकाच्या मनात एक विशेष जागा असते. प्रत्येकाला आपली शाळा हवी हवी अशी वाटते. आपल्या शाळेसाठी काहीतरी करावे असे वाटते, पण अनेक मित्रांशी संपर्क सुटलेला असतो. जुन्या मित्रांना भेटावे असे प्रत्येकाला वाटावे लागते, परंतु जमत नाही. मला तर पूर्ण 25 वर्षे लागली शाळेतील मित्रांना भेटायला. आपली शाळा मोठी व्हावी, ती जगाच्या नकाशात दिसावी, तसेच आपल्या ह्या शाळेचे माजी विद्यार्थी आहोत असे प्रत्येकाला अभिमानाने सांगावं असे प्रत्येकालाच वाटते ना. म्हणूनच आपल्या वामनराव मुरजन माध्यमिक विद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. शाळे जीवनातील ती 12 वर्षे आणि आपली शाळा आयुष्याचा एक मोठा कोपरा व्यापून आहे. आजही धकाधकीच्या या विश्वात जेव्हा कामाचा ताण वाढून बेचैनी होते आणि विचित्र वाटून उदास व्हायला होते, तेव्हा मी सर्व विसरून एकांतात गरम कॉफीचा कप हातात घेऊन ते सोनेरी दिवस आणि त्या रम्य आठवणी काढून भूतकाळात डोकावून येतो. 15 मिनिटात मूड फ्रेश होतो आणि नवीन आव्हान पेलवण्यासाठी मन पुन्हा सज्ज होते. आपण आज 25 वर्ष साजरी करीत आहोत, शतकोत्सवही साजरी करू असा सार्थ विश्वास मला आहे. आपण ह्या समाजाचे काहीतरी देणे लागतो. आपल्या शाळेसाठी, समाजासाठी आपण ही काही करू शकतो, तर मग चला आपल्या शाळेसाठी, ह्या समाजासाठी काहीतरी करूया. आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून, आपण काही खूप करू शकतो. जुन्या आठवणींना उजाळा, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत, प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि असेच काही बरे. चला तर मग संघाचा घटक बना. वामनराव मुरांजन माध्यमिक इज द बेस्ट. वामनराव मुरांजन माध्यमिक विद्यालय 10वी ड 1994 च्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.